हॅलो वेलकम राम राम नमस्कार गुरुकुल टू फोर सेवन चॅनलवर मी ऋषभ सर सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करत आहे आज आपण शेकडेवारीचा टाईप ट्वे इलेवन कंटिन्यू करूया तर चला थोडंसं टाईप इलेवनविषयी जो अकरावा टाईप आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊन घेऊया काय असते तर चला तर सर्वात आधी पेन सिलेक्ट करून घेऊ द्या चला केला सिलेक्ट हां तर काय असते माहिती का या टाईपमध्ये असं दिलेलं असते की समजा एक व्यक्ती आहे एक व्यक्ती आहे श्याम नावाचा श्याम नावाचा व्यक्ती आहे त्याने आपल्या मुलाच्या शिक्षणावर पंधरा टक्के पगाराच्या त्याच्या पगाराच्या श्याम नावाच्या व्यक्तीने त्याच्या पगाराच्या पंधरा टक्के हे शिक्षणावर खर्च केले काय शिक्षणावर खर्च स्टडीवर खर्च केले काय व नंतर वीस टक्के वीस टक्के त्यानं फूडवर खर्च केले म्हणजे ज्याच्या जेवणावर वगैरे यायच्या त्याच्यावर खर्च केले हां आणि त्याच्यानंतर पंधरा टक्के पंधरा टक्के त्यानं ई एम आय वगैरे ई एम आय म्हणा की आणखी काही म्हणा काही पण म्हणा मूवीज म्हणा कशावर पण म्हणा तुम्हाला जे आवडेल ते घ्या ठीक आहे एकच घेऊया दोन दोन घेऊन काय करायचं ई एम आयवर खर्च केले हां तर आता म्हणते तर आता त्याच्याकडे दहा हजार रुपये शिल्लक आहेत तर आता त्याच्याकडे दहा हजार रुपये शिल्लक आहे तर सांगा म्हणते त्याचा पगार किती त्याचा पगार किती व त्याने फूडवर म्हणजे हे किंवा फूडवर घ्या हे जे फूड आहे ना हे जेवणावर त्याच्या फूडवर त्याने किती रुपये खर्च केले काय रुपयात विचारला आहे पगार पण रुपयात विचारला आहे आणि हे जे फूडची प हे आहे फूडवर किती रुपये खर्च केले बस असं सांगायचं आहे तर आता तुम्ही अशा ठिकाणी काय कराल अशा वेळेस तुम्ही काय कराल शिल्लक रक्कम हे जी त्याची शिल्लक रक्कम आहे ते आपण मी इथे लिहून टाकतो काय शिल्लक रक्कम आहे दहा हजार ठीक आहे तर आपण आता इथे सोडूया तर आता मी इथे एक एकदा तुम्हाला टाईप करून दाखवतो डायरेक्ट छोटा टाईप करून दाखवतो जसं आता तुम्ही काय कराल जे ज्यांना माहीत नाही ते नवीन लोक जे आहे ते असं ते येणार की याची समजा हे दहा हजार रुपये आहे दहा हजार आहे दहा हजार जस्ट मिनिट एकच मिनिट एकच मिनिट मग एकच एक मिनटा बघ एक मिन तर आपण काय करायचं म्हणते का डायरेक्ट शॉर्टकट मेथडच पाहून घेऊया जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे बघा फॉर एक्झाम्पल काय म्हटलं होतं त्यांनी दहा हजार दहा हजार रुपये आहे हे आणि जो जो बेसिक बेसिक टाईप असते तो त्या त्याकडे न जाता आपण डायरेक्टच आपला ॲडव्हान्स टाईपकडे ओढूया म्हणजे आपलं वन बाय वन हे फास्टमध्ये कम्प्लीट होऊन जाणार आणि जास्त तुमचा वेळ पण नाही जाणार म्हणजे तुम्हाला तर आधी बेसिक टाईप तर माहीतच आहे पण थोडंसं ॲडव्हान्स टाईप माहीत झाल्यावर काही टेन्शनचं कामच नाही आपल्याला डायरेक्ट सोडता येणार काय आम्ही जागा बघा आता त्यांचं म्हणणं आहे की पंधरा टक्के पंधरा टक्के केल्या स्टडीवर खर्च वीस टक्के केले आहे फूडवर खर्च आणि पंधरा टक्के परत क कशावर खर्च केला तर ई एम आय वगैरे देण्यासाठी खर्च केला आहे उरल्यामध्ये दहा हजार तर तो टोटल पगार किती काढा पग टोटल पगार काढा तर आपण काय करायचं माहिती का हे प्रश्नामध्ये हे जोडून टाकायचे सर्व पंधरा प्लस वीस प्लस परत पंधरा पर्सेंट हे सर्व पर्सेंटमध्ये आता हे जे आपल्याला पर्सेंटेज येणार आहे हे सर्व खर्च केलेले पर्सेंट आहे त्यांना हे जे आहे हे सर्व त्याचे खर्च झालेले आहे सर्व खर्च झालेले आहे तर पंधरा पंधरा तीस आणि वीस म्हणजे हे होते पन्नास आ लक्षात मग उरलेली अमाऊंट किती आहे म्हणते तर दहा हजार हे पन्नास खर्च केलेले आहे हे आहे दहा हजार रुपये उरलेले आहे हे दहा हजार रुपये त्याची उरलेली आहे शिल्लक रक्कम आहे तर बघा पन्नास टक्के खर्च केली तर किती उरते तर पन्नास उरते बस त्यांनी काय विचारलं आहे तर पूर्ण पगार सांगा पूर्ण पगार किती असते ते शंभर टक्के असते म्हणजे शंभर टक्के ब हे याच्या दुप्पट येते तर आपल्याला याची दुप्पट करून टाकायचं आहे इन टू टू तर मग हे किती येणार वीस हजार लक्षात आणि आता काय म्हणते हा तर त्याचा पूर्ण पगार झाला हा पूर्ण पगार झाला आता दुसरा प्रश्न काय आता आपल्या त्यांनी फूडवर किती खर्च केले फूडवर किती पर्सेंट खर्च केले आहे बघा पर्सेंटवरून डायरेक्ट आपलं उत्तर निघून जाते तर वीस पर्सेंट खर्च केले आहे तर आलं लक्षात वीस पर्सेंट किती होते बघा एक पर्सेंट होते दोन हजार एक दहा पर्सेंट होते दोन हजार आणि वीस पर्सेंट होते चार हजार तर हे, हे डायरेक्टच निघून जाते बघा वीस पर्सेंट किती होते तर चार हजार रुपये तर त्यांनी फूडवर किती खर्च केले तर वीस पर्सेंट केले ते किती होते चार हजार आता ते अमाऊंट छुटे म्हणून डायरेक्टच निघते पण जर समोर मोठे आले तर मग मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतोच तर चला असंच आपण पहिल्या प्रश्नाकडे बोलूया कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलं सर्वांना तर चला पहिला प्रश्न सुरू करूया प्रिया आपल्या पगाराच्या बारा टक्के पैसे भाडे भरते ठीक आहे घराचं भाडं वगैरे जे काय असेल ते भरते पगाराच्या तेरा टक्के रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो ठीक आहे त्याच्यानंतर पगाराच्या चौदा टक्के रक्कम किराणा मालावर खर्च करते ठीक आहे त्याच्यानंतर पगाराच्या पंधरा टक्के रक्कम प्रवास खर्च प्रवासाचा जो खर्च आहे त्याच्यावर करते तर तर म्हणते तर ते यानंतर त्याच्याकडे तीन हजार चारशे पन्नास रुपये शिल्लक उरतात तर त्याचा पगार किती व प्रवासावर किती रक्कम म्हणजे किती रुपये खर्च केले जातात असंच म्हणायचं आहे त्यांनी आपले काही स्ने जे टक्के दिलेले आहे का पगाराच्या त्यांचं घर भाड भरण्यासाठी बारा टक्के त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणावर तेरा टक्के बस हे हे असे टक्के दिलेले आहे उरलेली रक्कम दिलेली आहे तर आपण काय करायचं हे सर्व जितके टक्के दिले आहेत ते जोडून टाकायचे आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला शिल्लक शिल्लक रक्कम दिलेली आहे का इतके सर्व पर्सेंटेज खर्च करून इतकी रक्कम उरली तर ते, ते पर्सेंटेज ॲड करायचे शंभरमधून मायनस करायचे जे उत्तर उरलं त्यांना त्या शिल्लक रक्कम मला भाग देऊन द्यायचा आहे झालं इतकं सोपं बघा आता मी करून दाखवतो त्यांनी काय म्हटलं आहे बघा त्यांनी काय म्हटलं आहे की बारा टक्के कशावरी खर्च केला आपण फक्त जोडून घेऊया फक्त आपण हे जोडून घेऊया बारा टक्के तेरा टक्के चौदा टक्के आणि पंधरा टक्के बघा बारा इथे आहे तेरा टक्के इथे आहे चौदा टक्के आणि आणि लास्टला इथे आहे पंधरा टक्के ठीक आहे बारा तेरा चौदा आणि हे पंधरा एक मिनिट हां हे सर्वांना जोडल्यावर किती येते तर चौपन्न येते उरले किती जर शंभरमधून मायनस केले आपण तर जस्ट मिनिट तर काय करायचं आहे आपल्याला हे शंभरमधून आपल्याला हे सर्व जे आहे हे, हे मायनस करून टाकायचं म्हणजे उरतात किती आपल्या तो शेचाळीस तर आता शिल्लक रक्कम बघा हे शेचाळीस उरले आपले शंभरमधून मायनस केल्यावर आणि उरतात किती तर तीन हजार चारशे पन्नास बघा काही तुम्हाला लॉजिक लक्षात येते का हे शेचाळीस उरलेले आहे आणि इकडे ही अमाऊंट उरलेली आहे म्हणजे हे शेचाळीस पर्सेंट ही जी आहे तीन हजार चारशे पन्नास आहे हे शेचाळीस आहेत आपल्याला फुल पगार विचारला तर पूर्ण पगारसाठी शंभरची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला फुल पगारसाठी शंभरची व्हॅल्यू काढायची आहे बस आपलं काय करायला लागन एक्सची व्हॅल्यू काढायची आहे बस आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा करा लागते ना आपलं उत्तर येऊन जात असते तर त्याच्यासाठी आपण काय करून घेऊया म्हणजे का आधी ह्या शेचाळीसने तीन हजार चारशे पन्नासला किती भाग जाते हे पाहू घेऊ हे याचं आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करून घ्या तेवीसनं देऊ तेवीस दोनशे चार त्याच्यानंतर इकडे पण देऊ तेवीस एक तेवीस त्याच्यानंतर तेवीस पंच हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके हां दीडशे तर त्याच्यानंतर परत एकदा एक बे म्हणजे पंच्याहत्तर हां ठीक आहे तर हे याच्या पंच्याहत्तर पट आहे तर आपल्याला शंभरच्या पण इकडे जर आपण पंच्याहत्तर पट काढलं तर हे किती येऊन जाणार आपलं सात हजार पाचशे किती येऊन जाणार सात हजार पाचशे सात हजार पाचशे रुपये आपल्या इकडे येऊन जाणार म्हणजे हा काय झाला त्याचा टोटल पगार झाला किती झाला हा टोटल पगार झाला किती झाला टोटल पगार ठीक आहे आलं लक्षात आता याच्या आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारलेली आहे याच्यातून आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे प्रवासावर किती टक्के रक्कम खर्च होते प्रवासावर किती टक्के रक्कम खर्च होते प्रवास कुठे गेला प्रवास प्रवास बघा हे पंधरा टक्के रक्कम प्रवासावर खर्च करतो तर हे सात हजार पाचशेचे जर पंधरा टक्के काढले तर आपल्याला याचं उत्तर भेटून जाते पंधरा टक्के कसे काढायचे आता इतके काढत बसल्यापेक्षा जर सात हजार पाचशेचे दहा टक्के किती होते ते, आ, तर सातशे पन्नास आणि त्याच्यानंतर पंधरा पाच टक्के म्हटलं किती होते तीनशे पंच्याहत्तर बस काही नाही दोघांना जुळून टाकायचे इकडे किती होते पंचवीस एकाहरी आणि हे अकरा किती येते अकराशे पंचवीस इथे ऐका ऑप्शनमध्ये हो आहे ऑप्शन नंबर टू हे आपला आन्सर आहे आलं लक्षात आपण काय केलं आहे इथे बघा मी परत एकदा तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला आसानीने समजेल इथे आपण काय केलं आहे तर एकच एक एक मिनिट रफ करून घेऊया थोडंसं यांना कन्सेप्ट एकदा शिकून घ्यायला थोडाफार टाईम लागतो आणि त्याच्यानंतर एकदा कन्सेप्ट शिकलं की मग तर तुम्हाला चॅलेंजेस नाही आहे मी तर एकदम प्रो होऊन जाता एकदम प्रो ठीक आहे आपण काय केलं होतं सर्वात आधी आपल्याला प्रश्न दिला होता की प्रिया आपल्या पगाराच्या बारा टक्के शिक्षणावर तेरा टक्के मुलांच्या बारा टक्के पैसे जे आहे ते भाड्यावर खर्च करते घर घरभाडं देण्यासाठी तेरा टक्के मुलांच्या शिक्षणासाठी करते चौदा टक्के किराणा मालावर खर्च करते आणि पंधरा टक्के प्रवासावर खर्च करते तर हे टोटल आपण सर्व जोडून टाकले होते हे टोटल केल्यावर आली होती चौपन्न आणि शिल्लक उरलेले पर्सेंटेज किती आहे शेचाळीस हे चौपन्न जे आहे शंभरमधून मायनस करून टाकायचे आणि म्हणजे उरले किती तर शेचाळीस आणि हे आपण मायनस काबर केले तर आपल्याला इथं ही, आप ही अमाऊंट दिली आहे ही तीन हजार तीन हजार चारशे पन्नास तर प्रश्नामध्ये असं आहे तर त्या त्यानंतर म्हणजे इतका सर्व खर्च केल्याच्या नंतर त्यांच्याकडे तीन हजार चारशे पन्नास रुपये उरतात तर मग हे किती उरतात मग त्याच्यानंतर समोर प्रश्नामध्ये असं विचारलं की त्यांचा पगार सांगा त्याच्यासाठी तर ही शेचाळीस टक्के आपल्याला हिंट आहे शेचाळीस टक्क्यावरून जर तीन शेचाळीस टक्के म्हणजे तीन हजार चारशे पन्नास तर पूर्ण पगार शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे किती तर आपण काहीच नाही तेवीस एक तेवीस तेवीस दोन म्हणजे तेवीसनं भाग देऊन दिला होता हे येऊन गेलो होतं पन्नास पण परत दोन्ही दिलं हे येऊन गेलो पंच्याहत्तर म्हणजे याचं हे पंच्याहत्तर टक्के तर याचं हे म्हणून हे असं सात हजार पाचशे उत्तर आलं होतं आणि सात हजार पाचशे हे त्याचा पगार होता म्हणजे त्यात एक प्रकारे दोन प्रश्न विचार झा जा, विचारल्यासारखं झालं हे सात हजार पाचशे हे त्याचा पगार होता आणि फायनल की काय म्हटलं आहे प्रवासावर किती टक्के रक्कम खर्च केली तर प्रवासावर पंधरा टक्के रक्कम खर्च केली के 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 तर इतकं आपण एवढी मोठी प्रोसिजर न करता मी की तुम्हाला काय सांगितलं होतं या सात हजार पाचशेचे दहा टक्के काढायचे बघा दहा टक्के काढायचे आणि पाच टक्के काढायचे आणि टोटल केलं तर पंधरा टक्केचं आन्सर येऊन जाते तर म्हणून आपण दहा टक्के किती येते ते सात हजार पाचशेचे तर सातशे पन्नास आणि पाच टक्के काढले तर ती किती देते तीनशे पंच्याहत्तर दोघांना जोडून टाकायचं आणि हे अकराशे पंचवीस आहे आपलं उत्तर येऊन जाते ऑप्शन नंबर टू मध्ये तेवीस टक्के रक्कम किराणा मालावर खर्च करते ठीक आहे तेवीस टक्के रक्कम तिच्या पगाराच्या तेवीस टक्के रक्कम ही किराणा माला आणण्यासाठी खर्च करते तसेच पगाराचा सोळा टक्के रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च करते तर सोळा टक्के रक्कम ही मुलांच्या शिक्षणावर खर्च करते ओके त्याच्यानंतर काय म्हणते चौदा टक्के रक्कम इतर बाबींवर खर्च करते चौदा टक्के इतर बाबींवर कोणत्या पण कोणतंही असू दे त्याच्यातले मूवीज असू दे हे ते कुठले ई एम आय वगैरे असे कुठली गोष्टी असू दे तर करते त्यानंतर तिच्याकडे चार हजार चारशे पासष्ट शिल्लक होते चार हजार चारशे पासष्ट चार शिल्लक होते तर अरे इथे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे हां तर तर ताईचा पगार किती व ती मुलांच्या शिक्षणावर किती खर्च करते आता त्यांना आपल्याला दोन गोष्टी सांगायचं काय सांगायचं आहे पगार सांगायचा आहे आणि शिक्षणावर जे शिक्षणावर किती खर्च होते ह्या दोन गोष्टी सांगायच्या आहे ठीक आहे तर आपण ते शोधून देऊया आता कसं आपल्याला काय विचारलं पहिले पर्सेंट किती दिलेले आहे पर्सेंट पर्सेंट जोडून घ्यायचे आहे किती आहे तेवीस आहे त्याच्यानंतर तेवीस टक्के हां त्याच्यानंतर आहे सोळा टक्के आणि त्यानंतर आहे चौदा टक्के तर टोटल जोडल्यावर ते किती होते तर त्रेपन्न टक्के उरतात किती शंभरमधून मायनस केले तर ते उरतात सत्तेचाळीस टक्के ठीक आहे हे झाले आपली शिल्लक पर्सेंटेज हां आणि इथं शिल्लक काय सांगितलं आहे चार हजार चारशे पासष्ट शिल्लक आहे तर शंभर म्हणजे किती हे आपल्याला सांगायचं आहे बस अतिशय सोपं हे आपलं आन्सर आलं की लगेच आपल्याला पगार पण माहीत पडून जाते आणि शिक्षणावर किती खर्च केला हे पण आपल्याला माहित पडून जाते भाग देऊन पाहायचं आहे भाग देण्यासाठी आता की भेटून डायरेक्ट डायरेक्टच देऊन पाहू आपण एकच मिनट काय मी ती देऊन बघतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे याच्या पंचाणू पट तसंच पंचानव इकडे करून टाकायचं हे किती होते तर नऊ हजार पाचशे ताईचा टोटल पगार किती झाला नऊ हजार पाचशे आणि याच्यातून हे पगार किती झाला हा नऊ हजार पाचशे रुपये पगार आहे तर त्याच्याहून शिक्षणावर किती खर्च होते किती तर शिक्षणावर किती खर्च होते तर किती आहे शिक्षणाचा पर्सेंटेज किती दिलेला आहे बघा शिक्षणाचा पर्सेंटेज दिलेला आहे सोळा टक्के सोळा टक्के कसं काढा तुम्ही आता दोन चार टाईपने काढता येते पंधरा टक्के काढून पंधरा टक्के काढून एक टक्का त्यात ॲड करता येते किंवा वीस टक्के काढून चार टक्के काढून टाकणं हे पण एक इझीच मेथड आहे तुम्हाला जी वाटलं ती करू शकता किंवा किंवा तुम्ही एक जसं मी सांगितलं ना तुम्हाला हे पंच्याण्णव टक्के पंच्या नऊ हजार पाचशेचे आपले किती सोळा टक्के काढायचे आहे जे जी झिरो झिरो कॅन्सल होते पंच्याण्णव सोळाचं मल्टिप्लिकेशन्स गुणाकारच करायचं कर आपल्याला म्हणजे काय पंच्याण्णव सोळाचा गुणाकार करायचा आहे ना त्याच्यात तुम्ही काय हाफ अँड डबल वापरू शकता याला हाफ करायचं आहे ते होते आठ एन याला डबल करायचं म्हणजे ते किती होते ते, ते एकशे नव्वद होते आणि एकोणीस नऊ हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि झिरोचा झिरो ठेवून टाकायचं म्हणजे एक हजार पाचशे वीस हे आपलं उत्तर येऊन जाते बस अतिशय सोपं जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं आहे बघा इथं नाही आहे इथे नाही आहे इथे नाही हे ऑप्शन नंबर फोर हे आपला आन्सर आहे बघा काय केलं होतं प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलं होतं की प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलं होतं कलर चेंज करून घेतो एक्सप्रेशनसाठी ताई ताईने तिच्या पगाराच्या तेवीस टक्के रक्कम तेवीस टक्के ही जी रक्कम आहे ही तेवीस टक्के रक्कम किराणावर खर्च केली होती कशावर किराणा सामानावर खर्च केली होती त्याच्यानंतर सोळा टक्के रक्कम मुलांच्या शिक्षणावर कशावर खर्च केली तर शिक्षणावर खर्च केली होती आणि उरलेली जी ही चौदा टक्के रक्कम आहे ही इतर इतर खर्चांवर खर्च केली होती म्हणजे सर सर्वांना जर जोडलं तर ते किती त्रेपन्न टक्के ते शंभरमधून मायनस करायचे उरतात किती सत्तेचाळीस टक्के तर हे सर्व झाल्यावर म्हणते त्यांच्याकडे चार हजार चारशे पासष्ट रुपये शिल्लक आहे हे चार हजार चारशे पासष्ट रुपये शिल्लक आहे जे की कि किती आहे सत्तेचाळीस टक्के आहे किती आहे तर सत्तेचाळीस टक्के आहे तर आपल्याला विचारलं होतं शंभर म्हणजे किती काय विचारलं होतं तर एक जस्ट मिनिट हां तर आपल्याला विचारलं होतं की शंभर म्हणजे किती म्हणजे शंभरची जर व्हॅल्यू काढली तर आपल्याला पूर्ण पगार माहीत पडून जाते तर आपण काहीच नाही याला भाग दिला हे याचं पंच्याण्णव पट आहे हेचं पंच्याण्णव फट केलं नऊ हजार पाचशे उत्तर आलं तर नऊ हजार पाचशे हा त्यांचा पगार हो क्या होता काय होता नऊ हजार पाचशे रुपये हा हा पगार होता पूर्ण त्याच्यातून सोळा टक्के म्हणजे शिक्षणावर खर्च केले ते सोळा टक्के रक्कम किती तर ती सोळा टक्के रक्कम येते एक हजार पाचशे वीस रुपये एक हजार पाचशे वीस रुपये ही ती रक्कम आहे जे की ऑप्शन नंबर फोर आहे आला का तुम्हाला लक्षात सर्वांना चला तर असंच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सुरू करूया तर पुढचं पण प्रॉब्लेम तुम्ही असंच व्हिडिओ पॉज करून सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर आन्सर चेक करायचा आहे तर चला आपण आता स्टार्ट करूया काय म्हणते राजेश आहे राजेश राजेशने काय केलं म्हणते अठरा टक्के रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च केली ठीक आहे मुलांच्या शिक्षणावर अठरा टक्के रक्कम खर्च झाली करते तसेच बारा टक्के रक्कम किराणा मालावर करते बारा टक्के रक्कम किराणा ठीक आहे बारा टक्के रक्कम किराणा मालावर खर्च करते तुम्ही इतकं लिहित नाही पण सध्या बरोबर डायरेक्ट पर्सेंटेज जुळायचे ते पण असं पेपर असं लिहून लिहून नाही जुळायचे डायरेक्ट पेपरच्या पेपरमध्ये जुळून टाकायचे ठीक आहे वीस टक्के रक्कम घराचं जे भाड आहे रेंट आहे त्याच्यात त्याच्यात चालले जाते म्हणते घर भाड्यात चालले जाते ठीक आहे आता उरले किती हे सर्व जोड जोडल्यावर येते पन्नास टक्के हे किती जोडल्यावर पन्नास टक्के ते तर काय पुढे प्रश्न घर भाड्यात गेले ठीक आहे तर यानंतर त्याच्याकडे आठ हजार रुपये शिल्लक आहे किती रुपये शिल्लक आहे म्हणते तर शिल्लक रक्कम आठ हजार आहे तर दिनेश आपल्या बघा तर राजेश आपल्या मुलांच्या शिक्षणावर किती रुपये खर्च करतो बस काहीच नाही आपल्याला तिथं काय सांगायचं राजेश आपल्या मुलांच्या शिक्षणावर किती रुपये खर्च करतो बस अतिशय सोपं बस आपल्याला मुलांच्या शिक्षणावर किती रुपये खर्च होते हेच सांगायचं आहे बघा याच्या जाणं मी एक तुम्हाला शॉर्टकट असे सांगतो आता इथं पगाराचं काहीच आपल्याला घेणं काहीच विचारलं नाही आहे तर आपण आहे ना डायरेक्ट अठरा टक्केच व्हॅल्यू काढून टाकायची टक्के पन्नास टक्केची आली जे काही असेल ते अठरा टक्केचं अठरा टक्के कॅल्क्युलेट करून टाकायचं तर पन्नासश हे आठ हजार किती म्हणजे सोळा पंचाऐंशी म्हणजे एकशे साठ हे याची एकशे साठ पट्टे तर काहीच नाही आपल्याला कशाची विचारली होती ना बघा इथं पगार गिगार काहीच विचार विचारणार डायरेक्ट मुलांच्या शिक्षणावर किती खर्च केला हेच विचारलं होतं मुलांच्या शिक्षणावर किती खर्च केला तर अठरा टक्के म्हणून हे आता आपण डायरेक्ट अठरा टक्केची व्हॅल्यू काढून टाकू म्हणजे शंभर गिंबर हे ते घ्यायची गरजच नाही डायरेक्ट वाचून जाते तर हे बस यायचं एकशे साठपट करून टाकायचे म्हणजे अठरा इंटू सोळा जर केलं तर मॉटरसाईकल एकशे आठ उरले दहा आणि अठ्ठावीस आणि एक शून्यचं शून्य देऊन टाकायचं ते हे दोन हजार आठशे ऐंशी रुपये किती दोन हजार आठशे ऐंशी रुपये हे किती आहे शिक्षणावर खर्च केलेली अमाऊंट आलं लक्षात आहे का आहे का बघा हे ऑप्शन नंबर वनमध्येच आहे दोन हजार आठशे ऐंशी रुपये ठीक आहे लक्षात आलं आपण काय केलं तर चालका मी तुम्हाला पर परत सांगतोय कारण ते राजेशने आपल्या मुलांच्या शिक्षणावर अठरा टक्के रक्कम खर्च केली त्याच्यानंतर म्हणते आपल्या पगाराच्या बारा टक्के रक्कम किराणा मालावर आपल्या पगाराच्या वीस टक्के रक्कम घरभाड्यावर खर्च केली उरलेला पगार म्हण उरलेली जी रक्कम आहे ती म्हणते आठ हजार आहे तर सांगा म्हणते मुलांच्या शिक्षणावर किती किती टक्के रक्कम खर्च झाली मुलांच्या शिक्षणावर किती टक्के किती टक्के खर्च झालेले आहे अठरा टक्के झाला आहे बस आपल्याला अठरा टक्केची व्हॅल्यू है त्यांना काढून द्यायची होती आपण काय केलं हे जे खर्च झालेले टक्के आहे म्हणजे अठरा टक्के बारा टक्के आणि वीस टक्के हे जोडले हे किती येते पन्नास पन्नास आलेले हे जे टक्के आहे याला शंभरमधून मायनस केलं शंभरमधून मायनस म्हणजे मायनस करत असतो पण इथं मायनस करायची गरज नाही ठीक आहे तर हे उरलेलं म्हणजे हे पन्नास आहे म्हणून पन्नास उरलेले असते ना ते पन्नास टक्के आपण उरलेले आहे हे पन्नास टक्के म्हणजे हे आठ हजार आहे पन्नास टक्के म्हणजे आठ हजार तर आपल्याला अठराची व्हॅल्यू अशी काढायची होती बस डायरेक्ट आपण अठराची व्हॅल्यू काढली पण पन्नासची एकशे पट येते आठ हजार तर मग अठराची एकशे पट केली आपण की जे आपलं उत्तर येऊन जाते दोन हजार आठशे ऐंशी रुपये आलं लक्षात तर हा जो टाईप आहे हा आधी कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि त्याच्यानंतर वन बाय वन क्वेश्चन स्लोली स्लोली सोडवायचे आहे याच्यावर आणखी ॲडव्हान्स क्वेश्चन असतात ते आपण नेक्स्ट पाहणारच आहोत तर चला आता आहे ना थोडस टाईप नंबर ट्वेल्वकडे वळूया टाईप नंबर ट्वेल्व पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे खूप वेळा मुलांना परीक्षा देतात पण मुलांना या टाईपला स्किप करून टाकतात सोडवत नाही तर चला आपण यांना डायरेक्ट प्रश्नाकडे ओढूया जेणेकरून तुम्हाला आसानी होईल समजायला ठीक आहे तर चला आधी आपण प्रश्न रीड करून घेऊया प्रश्नामध्ये काय सांगितलं हे एका वर्तुळाची त्रिज्या पंचवीस टक्क्याने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल बघा हा प्रश्न पर्सेंटेजमध्ये येते काय म्हणजे असं मुलं असं वरतूड गिडतोड त्रिज्या वाचलं का त्यांना एक तर बोरच होते ते भूमितीसारखं असं तिकड इकडचं तिकडचं वाटते म्हणून ते, ते सोडवतच नाही हा पर्सेंटेजचा प्रश्न आहे तर चला आपण सोडूया याच्यात आहे ना एक बेसिक फॉर्म्युला लागते आधी आपण याचं बेसिक समजून घेऊया बघा याच्यात बेसिक फॉर्म्युला काय लागते माहिती का याच्यासाठी असं फॉर्म्युला आहे आता वाढत आहे ना त्रिज्या वाढली ना त्याच्यासाठी असा फॉर्म्युला आहे किती टक्क्यांनी वाढेल बघा म्हणून टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर भागेला शंभर बस हा जो फॉर्म्युला आहे हे जे सूत्र आहे हे सूत्र वापरलं का बस आपलं उत्तर आलं समजायचं ठीक आहे तर इथे जो हा यक्स आहे ना हा एक्स काय घ्यायचा तो पंचवीस घ्यायचा आहे कारण की पंचवीस टक्क्याने वाढली म्हणताय ना तर म्हणून इथे एक्स हा पंचवीस कन्सिडर करायचा आहे तर बस काहीच नाही आपण व्हॅल्यू खाली व्हॅल्यू फूट करूया टू इन टू हे झालं हे पंचवीस ठीक पंच आहे एका साईडनं घेऊन घ्या प्लस पंचवीसचा वर्ग इथं आपल्याला पंचवीसचा वर्ग करायचा आहे भागेला हे आहे शंभर हे किती होते इथे होते पन्नास आणि इकडे किती होते, होते? 25, शंबर, शंबर हे होते सहाशे पंचवीस भागेला शंभर शंभरनं भाग देऊन टाकला तर हे किती होते सहा पॉईंट पंचवीस बघा झिरो झिरो ॲडजस्टच करायचं आहे इथे उरते पन्नास हे दोघांना जर दोड जोडलं तर किती होते छप्पन पॉईंट पंचवीस आलं लक्षात छप्पन पॉइंट पंचवीसने काय होते वाढते काय होते तर वाढते आहे का छप्पन पॉइंट पंचवीस बघा इथे नाही हे इथे नाही इथे नाही फक्त ऑप्शन नंबर थ्रीवर आहे छप्पन पॉइंट पंचवीसने वाढते लक्ष तुम्हाला काय करायचं आहे तर याचे अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आणखी दुसऱ्या पण हे घेऊन येते दुसऱ्या पण टाईपमध्ये येतात ते तर आपण समोर घेणारच आहोत सर्व टाईप आपण आपल्या इथे कव्हर करून आपल्याला काय प्रश्नामध्ये मत, काय म्हटलं होतं एका वर्तुळाची त्रिज्या एका वर्तुळास काय म्हणते त्रिज्या पंचवीस टक्क्याने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल ठीक आहे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल म्हणजे किती पर्सेंटने वाढेल एवढं सांगायचं होतं बेसिकमध्ये आपण काय समजून घेतलं का, का? एक हा फॉर्म्युला आहे त्याचा टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर बाय हंड्रेड म्हणजे टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर एक्स म्हणजे आपलं इथं काय घ्यायचं एक्स ही व्हॅल्यू घ्यायचे पंचवीस टक्क्याची कारण कारण की बघा इथं दिलेलं आहे एका वर्तुळाची त्रिज्या पंचवीस टक्क्यांनी वाढते म्हणजे याच्यामुळे जस्ट मला पेन सिलेक्ट करून घेऊ द्या एकच मिनिट एकच मिनिट थोडंसं टेक्निकल इश्यू आहे सॉरी थोडं टेक्निकल इशू स्लाईड बंद पडल्या होत्या आता करेक्ट दिसत आहे का मला एकदा चेक करून घेऊ द्या अरे एकच मिनिट दिसत आहे का आता नीट हो दिसत आहे हां चला सर स्टार्ट करूया पहिला प्रश्न आपण थोडंसं याच्यामुळे डिस्टर्ब झालो आपण मी तुम्हाला हा प्रश्न मी परत समजून सांगतो कारण की आपलं सर्व सर्व डिस्टर्ब झाला एकच मिनिट एकच मिनिट पूर्ण रफ करून घेतो हे झालं हे रफ चला पेन नवीन पेन घेऊन स्टार्ट करू या टाईपमध्ये काय सांगितलं होतं आपला एका वर्तुळाची एका वर्तुळाची त्रिज्या पंचवीस टक्केने वाढविली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्केने वाढेल बस एवढा सोप्पा प्रश्न होता त्याच्यासाठी एक बेसिकमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं एक सूत्र आहे असं आहे का ते टू एक्स प्लस एक्सचा वर्ग भागीला शंभर बस याच्यात एक्स जो आहे हा पंचवीस घ्यायचा आहे ठीक आहे हे कारण काही पंचवीस टक्क्यांनी वाढलं आपलं इथं सांगितलं आहे ना तर एक्स हा इथे पंचवीस घ्यायचं काहीच नाही जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे हे जे आहे पंचवीस पंचवीस ठेवून द्यायचं बस काहीच नाही काय करायचं आपल्याला तर टू इंटू म्हणजे दोन गुन्ह्याला पंचवीस प्लस हे एका ब्रॅकेटमध्ये घेऊन घ्यायचं आहे प्लस पंचवीसचा वर्ग भागेला शंभर हे किती होते तर पन्नास प्लस भाग हे किती होते सहाशे पंचवीस भागेला शंभर याचा जर शंभरना भाग देऊन आला हे किती होते सहा पॉईंट पंचवीस आणि इकडे हे पन्नास आहे या दोघांना जर आपण जोडलं तर ते किती होते छप्पन पॉईंट पंचवीसने पर्सेंटने ते वाढ होईल कशात तर त्या क्षेत्रफळात पन्नास छप्पन पॉईंट पंचवीसने वाढ होईल आल लक्षात हे असं ऑप्शन नंबर थ्री आहे आपला आन्सर आहे तर असंच याचाच रिवर्स आपला जो टाईप नंबर ट्वेल्व आहे याचाच रिवर्स आता हे बारा नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा बारा नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणते आपण बघून घेऊया काय म्हणते एका वर्तुळाची त्रिज्या सोळा पर्सेंटने कमी केली तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती पर्सेंटने कमी होईल आधी ते कमी होईल कमी होईल असं आहे याच्यात त्याच सूत्राचं मी तुम्ही बेसिकमध्ये जे सूत्र सांगितलं होतं काय होतं टू एक्स आता इथे कमी होईल म्हणते कमी कमी केली म्हणते ना तर त्याच्यासाठी इथं काहीच नाही आधी प्लस घेतलं होतं बस इथं मायनस करायचं काहीच नाही मग जसेच तसं एक्स स्क्वेअर बाय म्हणजे एक्स वर्ग बाय शंभर बस काहीच नाही आता इथे एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची आहे सोळा घ्यायची आहे बस काहीच नाही व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू फूट करून टाकायचं आन्सर येऊन जाते दोन इंटू हे किती होते तर आपलं सोळा हे एक ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकायचं मायनस केल्यावर सोळाचा वर्ग इथं काय करायला लागेल आपल्याला सोळाचा वर्ग भागेला शंभर बस इतकंच हे इथं किती होते तर बत्तीस मायनस दोनशे छप्पन भागेला शंभर बत्तीसच्या बत्तीस जसाच्या तसे हे किती होते दोन पॉईंट छप्पन हे त्याच्यातून दोन मायनस करून टाका हां तीस आणि मग अजून छप्पन मायनस करून टाका म्हणजे चौरचाळीस म्हणजे हे किती होते आपलं एकोणतीस पॉईंट चौवेचाळीस टक्क्याने क्षेत्रफळ कमी होईल काय होईल क्षेत्रफळ कमी होईल किती टक्क्याने ते एकोणतीस पॉईंट चौवेचाळीस टक्क्याने आला पण हा तुम्हाला टाईप लक्ष काय केला आहे आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं एका वर्तुळाची त्रिज्या सोळा टक्क्याने कमी केली तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल तर आपल्या आपण त्यासाठी हे सूत्र वापरलं होतं कमी होईल म्हणून इथं मायनस होतं आणि मागच्या ह्याच्यात वाढणार म्हणून इथं आपण याच ठिकाणी आपण असं तिकडे प्लस केलं होतं तर इथं काय होतं टू एक्स मायनस एक्सचा वर्ग भागेला शंभर बस असंच केलं आणि तिथे आपण एक्सच्या ठिकाणी हे सोळा व्हॅल्यू ही फूट केली बघा दोन गुन्ह्याला सोळा आणि इथं सोळाचा वर्ग भागेला शंभर बस काहीच नाही होतं इथे इथे ये बत्तीस येतं दोनशे छप्पन भागेला शंभर बस काहीच नाही इथं हे जे शंभरनं भाग दिल्यावर हे आलं दोन पॉईंट छप्पन किती आलं दोन पॉईंट छप्पन आणि बस हे बत्तीसमधून दोन पॉईंट छप्पन मायनस केल्यावर येते एकोणतीस पॉईंट चौवेचाळीस टक्के हे आपला आन्सर येते पण काय घट झाली आलं लक्षात तर आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया <coughs> अरे नेक्स्ट प्रॉब्लेमच संपला हे बघा अशा प्रकारे आज आपण किती टाईप कवर केले आहे दोन टाईप कवर केलेले आहे टाईप अकरा आणि टाईप बारा लवकरच आपलं एक दोन दिवसात पूर्ण पर्सेंटेजचा जो चॅप्टर आहे ते कम्प्लीट होऊन जाणार आहे त्याच्यानंतर मी एक लाईव्ह रिव्हिजनचा म्हणजे पूर्ण पर्सेंटेजचा मॅरेथॉनचा क्लास घेणार आहे एकदा तो क्लास केला की म्हणजे एका एक क्लासमध्ये पूर्ण टॉपिक कवर करणार आहे पण त्याच्यामध्ये थोडीशी स्पीड असणार आहे कारण की तिथं लिमिट आहे ना कारण की एक ठराविक वेळेतच पूर्ण संपवायचं आहे तर त्याच्यात इतकी प्रॅक्टिसने घेऊन घेऊन घेता येणार एक दोन एक दोन प्रॉब्लेम घेतलं की आपण पुढे जाणार आहोत तर हे जे आता दोन तीनच टाईप उरलेले आहे ते उद्या पर्वामध्ये आपले संपून जाणार आहे आणि ते झालं याच्यानंतर मी लगेच एक पोस्टर आपल्या याच्यावर टाकून देतो त्याच्यावर टाईम वगैरे सर्व लिहिलेलं राहणार आपण तेव्हा लाईव्ह इंटरॅक्शन करूया पूर्णपणे पूर्णपणे शिकून घेऊ बघा टाईप अकरा टाईप अकरामध्ये आज आपण किती प्रॉब्लेम घेतले तीन प्रॉब्लेम घेतले हे थोडंसं मी बेसिक सांगितलं होतं तर तुम्ही बेसिक पण बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा पहिला प्रॉब्लेम दुसरा आणि तिसरा हे प्रश्न तिन्ही प्रश्न तुम्ही मस्तपणे व्हिडिओ पॉज एकदा बघून नंतर व्हिडिओ पॉज करून सोडून बघायचे आहे कसे तुम्हाला डिफिकल्ट जाती का जाते की काय जाते आणि त्याच्यानंतर टाईप बारा टाईप बारा पण एक एक प्रकारे मस्त प्रॉब्लेम बघा एका एक लाईनचा प्रश्न तुम्हाला मार्क देऊन जाते तर तुम्ही काय हरकत आहे सोडवण्यासाठी बस थोडीशी प्रॅक्टिस लागते बाकी काहीच नाही तर बघा हा हा पण प्रॉब्लेम एक न्यू टाईपवर ते त्याच्यानंतर त्यांचं दुसरा प्रश्न हे दोन प्रश्न आपण सेम न घेता इथे डिफरंट डिफरंट घेतले म्हणजे कसं आहे टाईप आपला फास्टमध्ये तो कवर होऊन जाते आपलं कुठल्याच प्रकारचे प्रॉब्लेम नाही ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि चॅनलवर जर कोणी फर्स्ट टाईम आलेला आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन पण प्रेस करून द्यायचं आहे जेणेकरून आहे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि जे आपलं मी सांगितलं ना रिव्हिजन मॅरेथॉन पर्सेंटेजचं येणार आहे शेकडेवारीचं येणार आहे त्याची पण तुम्हाला त्याच्यासाठी पण जे नोटिफिकेशन येणार ते ते पण तुम्हाला सर्वात आधी भेटून जाईल तर सर्वांनी ते बिल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस कौन या ला आपला जास्ते जास्ते शेयर जैने करून द्यायचे आहे आणि या व्हिडिओला तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून तुमचा फायदा तर होईलच आणि सोबत त्यांचा पण फायदा होणार तर तुम्ही हे सर्व जे टॉपिक आहे सर्व जे टाईप आहे हे आजचे आज घेतले आज हे परत परत बघून घ्यायचे आहे आणि कुठल्या पण पुस्तकातून मग शो सोडवून पहा तुम्हाला जमणारच आजच्यासाठी इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू